शामकर बर्वेजी, या मंचकर रोकरे तालुका काँग्रेस मुळे अध्यक्ष अशोक पाकोजी, बाजार समिती कळमेश्वरी सन्माननीय सभापती बाबूराव पाटील, खरेदी अध्यक्ष बाबूराव पुढे, कळमेश्वर पंचायत समितीचे सन्माननीय सभापती श्री भोसलेजी, उपसभापती दादा भेंगारे, दादाजी पालटकर, या मंचावर बसलेले श्री कोळेजी, जी मांगेजी, इतर सगळे मान्यवर, परिसरातील आलेले सगळे सन्मान्य सरपंच, आमचे सहकारी मित्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आम आदमी पार्टीचे नेते, उपस्थित बंधुभगे मित्र, ही दी निवडणूक 2019 ही आपली, ही आपली 2024 ची जी निवडणूक आहे लोकसभेची अत्यंत महत्वाची. ह्या निवडणुकीमध्ये मतदान होत असताना कोण निवडून येणार आहे, कोणाचं त्या ठिकाणी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे, याच्यापेक्षा ही निवडणूक मध्ये आपण निर्णय काय करणं महत्वाचं मार्ग, कारण ही जी निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने निवडणुकीला पुढे जाते आहे. ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी ठरवून टाकलंय की देशाची लोकशाही संपवायची आहे, लोकशाही संपवायची आहे, हा पद्धतीने वागणूक चालू आहे. वर्तमानपत्राला एक न्यूज दुसऱ्याची छापू देत नाही. टेलिव्हिजन उघडा, निस्त सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याच्या दुसरं दिसू देत नाही. दुसऱ्या पक्षाचे नेते, मग ते आम आदमी पार्टी असो कि मग त्या झारखंडचे मुख्यमंत्री असो हेमंत सोरेन, जे आदिवासी फुलफ्लेज सरकार असताना त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये बंद करायचं. काँग्रेस पार्टीचे लोक निवडणूक लढले नाही पाहिजे म्हणून त्यांचे त्या ठिकाणी असलेले बँकेचे अकाउंट ते कोठून टाकायचे, आणि कुठलाही समजा माणूस पुढे आला तर त्याच्याकडे ईडी आणि सीबीआय पाठवून द्यायचा, अशा प्रकार धाडत त्यांचा. त्यामुळे मी तर असं म्हणतो, मी असं ऐकतोय की काही दिवसानंतर यांचं सरकार समजा आलं 405 तर त्यांनी म्हटलं काय, त्यांचे हेगडे नावाचे मंत्री त्यांनी सांगितलं आम्हाला घटना बदलायची आहे, आणि एकदा घटना बदलली की मग ते सांगतील ह्या देशामध्ये कोणी आंदोलन करायचं नाही, ह्या देशामध्ये कोणी मागणी मागायची नाही, ह्या देशामध्ये कोणी मान भरून भरून चालायचं नाही, आम्ही म्हणतो तसं जेव आम्ही म्हणतो तसं वागायचं, आम्ही देतो ते जेवायचं, आणि आम्ही सांगतो त्या ठिकाणी तसं जगायचं, अशा प्रकारची हुकूमत त्यांनी करण्याची जी मानसिकता आली आहे. प्रधानमंत्री आपल्या भाषा सांगतात की या देशातील मी 80 कोटी लोकांना अन्न त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. त्या प्रधान सन्मान्य प्रधानमंत्रीजी आम्हाला जर समजून द्यायचं आपल्याकडनं हे अन्न धान्य तुम्ही आम्हाला देता, ते तुम्ही गेले ते शेत वखराले हे आम्ही बघून शेत उभवलेलं आहे, ते आमचं देतात किती एका माणसाला एका महिन्याचं दे 1 किलो 1 किलो गहू, 4 किलो तांदूळ. सन्मान्य प्रधानमंत्रीजी माझी आपल्याला विनंती आहे की कधीतरी तुम्ही 10 वर्ष झाले तुम्हाला प्रधानमंत्री होऊन, एक महिना असा काढा ज्या महिन्यावर तुम्ही 1 किलो गहू, 4 किलो तांदूळ मध्ये महिन्यावर तुम्ही जेवण करू शकता का, आम्हाला एवढं समजून झाले का. आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहे, सारा एक माणूस महिनाभर त्याला 4 किलो तांदूळ 1 किलो गहू मध्ये होते का. 2014 मध्ये हे सन्मान्य ज्यावेळेस देशाच्या लोकांना बदलता नारा घेऊन आले होते, अच्छेदींचा नारा लावत होते, सांगत होते शेतकऱ्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही उत्पन्न दुप्पट करून देऊ. सन्मान्य प्रधानमंत्री मंत्रीजी आपण समजून सांगा की 2014-2024 ह्या देशातील कारखानदार भांडवलदार लोकांचे तुम्ही 19 लाख कोटी रुपये माफ केले. आम्हाला शेतकऱ्याला एक तरी दिला का त्या दिला, हा शेतकरी तळागाळात राहणाऱ्या निसर्गासोबत दोन हात करून जीव जगणारा पोषिता म्हणून तुमच्या आम्हाला त्या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था करून देणारा, हिला तुम्ही त्या ठिकाणी 1 रुपयाचं कर्ज माफ केलं नाही का, नाही केलं. कारखानदाराला करू शकता 19 लाख कोटी आणि शेतकरी तुमचं काय करून बंधनो इतकंच नाही, पण शेतकरी आंदोलन करतात ते आंदोलन कसं चिंटून टाकायचं याचा आरोपा त्याने 2 वर्षाअगोदर 3 वर्षाअगोदर शेतकऱ्यांचा आंदोलन झाला होता, 700 शेतकरी दिल्लीच्या दरबारी मृत्युमुखी पडले. देशाच्या पंतप्रधानांना त्यांना भेटण्याची वेळ मिळत नाही, दिवसभर आज त्यांच्या डोळ्यामध्ये
सगळं फायरिंग केलं, तरुण तरुण शेतकरी मारून टाकले त्या ठिकाणी, पण त्याच्यावर एक शब्द बोलत नाही, आजू गळत नाही. शेतकऱ्यांना आंदोलन काय केले पाहिजे म्हणून रस्त्यावर क्रिएट करून ठेवतात मिरचीच्या मोठीपर्यंत तार लावून ठेवतात इलेक्ट्रिकचे, आणि सांगतात की शेतकरी दिल्लीत आलाय. नाही का दिल्ली तुमची आहे आमची नाही, ही दिल्ली शेतकऱ्यांनी उभी नाही केली. अरे वेगवेगळा देश स्वतः झाला होता, देशामध्ये 30 ते 40 कोटी जनता होती, दोन वेळ चालत खायला लावत या देशातील शेतकरी राष्ट्र निर्माण करून उभा झाला आणि पाहता पाहता 140 कोटी जनता इतकं धान्य पिकवलं की धान्य ठेवायला जागा नाही आणि त्या शेतकऱ्यांचं दिल्ली द्यायचं आणि काढून यायचं आमची दिल्ली नाही आणि मतदान करत नाही त्या ठिकाणी. घटना कशाला बदल पाहिजे तुम्हाला, तुम्हाला काय व्यवस्था बदल पाहिजे? मला माझ्या अजून व्यक्ती ठाकरे जी आपण बोलत गेले आपण मी ऐकला. शिक्षणाची व्यवस्था का हा देश स्वतः झाल्यानंतर देशाला संविधान मिळाला, देशाला घटना मिळेल, देशाला लोकशाही मिळेल, आता शिक्षण व्यवस्थित नाही. अरे आता सुद्धा शिक्षण या देशात व्यवस्थित नसतात तर देशातील मुलं इंडिया निवडून जगामध्ये नंतर पुढे नसते. ह्या देशामध्ये मुलं शिकून या नासा सारख्या अमेरिक सारख्या सायंटिफिक त्या याच्या नासामध्ये सायंटिफिक झाले नसते त्या ठिकाणी. त्या देशातील शिक्षण आधी व्यवस्थित आहे म्हणून त्या पुढे झालेले आहे. पण याला सगळं बंद करायला त्या ठिकाणी याला हे सांगणार आहे कि तो या जिल्हा परिषद सन्मान्य सदस्य बसलेले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 900 शाळेमध्ये 900 शिक्षक कमी आहे. एक वर्षापासून जिल्हा परिषद लोक स्वतः पुढे आलेले आहेत. न्यायपालिका सुद्धा त्या ठिकाणी हजार पुढे आले. सरकार शिक्षण देत नाही. आम्ही त्याला मी एका मीटिंग मध्ये कलेक्टरला विचारला, जिल्हाधिकारी तुम्हाला संदेश सांगा कि मी समजा उद्या सांगितलं जिल्हाधिकारी तुम्ही तुमचा मुलगा अशा शाळेमध्ये पाठवा शिकायला ज्यामध्ये शिक्षण देत पाठवा व त्या शाळेमध्ये शिक्षण द्या, त्या शाळेमध्ये जिल्हाधिकारी तुम्ही तुमचा मुलगा पाठवू शकत नाही तर आमच्या गरीब लोकांनी आपली मुलं बिना शिक्षकांच्या शाळेमध्ये तुम्हाला कामावर पाठवा होतो म्हणून यांचं वेळ नाही. आता मी उपाला गेलो होतो काही लोकांनी मला जर इथे सांगितलं साहेब आमच्या इथे आता 20 त्या ठिकाणी छोटी त्या ठिकाणी लोड शेडिंग करून टाकलेलं आहे. आता मला दिवसा वेळ मिळणार आहे, रात्री मिळणार आहे. हे देवेंद्र फडणवीस आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, महाविकास आघाडी सरकारचा गदा पूर्ण भाजप भाजपचे होते राज्यात त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. गेल्याच्या पालामध्ये उमच्या खात्यात त्यांच्याकडे त्याला विचारतो की आता तुम्हाला शेतकरी आठवत नाही का? आता शेतकरी आपले पळवून लागला आहे आणि फोन आला कुठेतरी सगळे यावेळेस ना कापसा ते पैसे झाले ना तुरीचे पैसे झाले ना सोयाबीनचे पैसे झाले कुठेतरी त्या ठिकाणी सरकारने दोन पैसे वाटत असेल. आता 17 भागातील 12 भागात सुद्धा काढत असेल पाणी मोठं धरते काय करते त्या ठिकाणी कुठून आलं करते त्याची विचार करते. परवा दिवशी वर्तमानपत्रामध्ये आम्ही जिथून वाचून तुम्ही असत असेल या राज्याचा विजेचा दर 10% वाढलेला आहे म्हणजे उत्पन्न नाही 10% विजेचा दर वाढणार. तेलाचे भाव काय तुम्हाला माहिती आहे, महागाई त्या ठिकाणी आम्हाला आणि तरीही लोक म्हणतात पश्चिमी भाग. मी एक सांगतो लक्षात हे निवडणूक कोण जिंकणार आहे कोण सरकार आहे याच्यापेक्षा निवडणूक आपण त्या ठिकाणी संविधान टिकून आलं की पाहिजे. काय संविधानाबद्दल विचारतो हे शब्द बोला त्या ठिकाणी मान अपमानाचा विषय नाही. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी पाहिजेचं गाड्या तोडून टाकायला पाहिजेचं मागायचं त्या ठिकाणी पाहिजे वेळ आपल्या पद्धतीने घेऊन जातात. कधी कधी माझ्या सरकारला विचारतो हे सर हा भारत देश त्या पुतीन सारख्या रशियामध्ये तसा तर विरोध केला कट्टा कोणी विरोध केला संपूर्ण ऍक्सेप्ट करून टाकता येईल अशा प्रकार समजा असेल हा देश दोषीतीर्थ घेईल, हा देश पुन्हा गुलामू जाईल आणि देशाला गुलामू द्यायचं असेल स्वातंत्र्याच्या काळामध्ये तुमच्या आपल्या बाय बाबाला तुमच्या आपल्या पूर्वजांना रक्ताची त्या ठिकाणी दाखवली गेली तुमच्या आपल्या बाय बाबा त्या आपल्या घरावर त्या तुमची पत्र देऊन देशाची स्वातंत्र्याची लढाई लढली ज्या पर्यंत विचारलं नाही त्यावेळेस असा काही घटनेला मिळवला देश स्वातंत्र्य आपल्याला असा असा भाव द्यायचा आहे की या देशातल्या संविधानाचे रक्षण. माझी विनंती राहणार आहे त्या ठिकाणी सगळ्याला तुमच्या प्रचारामध्ये तुमच्याकडे कोणी येऊ का नाही हो तुम्हाला कोणी विनंती करू का नाही करू तुम्हाला चल मला नाही म्हणू पण यावेळी तुम्हाला मतदान देशासाठी करायचं आहे आमच्या सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सांगितलं देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपती लक्षात येतात राष्ट्रपती देशाच्या राष्ट्रपती आपल्या गुरुकुल कायद्या ठिकाणी आहे एक महिला आदिवासी त्यांना उभं ठेवतात हे प्रधानमंत्री त्यांना उभं ठेवतात आणि स्वतः चेंबर बसला कोणालाच तुम्ही सन्मान करणार हा राष्ट्राचा अपमान नाही आहे हा महिलांचा अपमान नाही आहे हे आदिवासी लोकांचा अपमान नाही आहे हा सत्तेचा फुटबळपणा नाही आहे आणि हे सत्ता
सहन करून तुमच्या वस्त्रात आपल्यासाठी त्या ठिकाणी माणसाला काय म्हणावं काय नाही म्हणावं याची परिभाषा पाहण्यासाठी प्रश्न येते. अरे या देशाच्या सन्मानासाठी जगा त्या ठिकाणी, ह्या देशाला स्वातंत्र्यासाठी जगा त्या ठिकाणी, ह्या देशाच्या त्या ठिकाणी आपल्या घटनेसाठी लढा, देशाच्या लोकशाही राजनिक बदल लोकशाही कोणी कोणी ताकद आहे काही त्या कांद्याचा भरोसा दाखवतो त्या ठिकाणी. जर सर्वसामान्य माणसाचे आवाज घेतो आम्ही मी जो कॅन्डिडेट सिलेक्ट केला होता लोकशाही पाठवायचा हा कुठला मोठ्या फायदा मात्र घरचा पासून एक सामान्य गती व्यक्ती उभी केली होती सामान्य गती का मला किंवा लोकशाहीमध्ये सामान्य माणसासाठी योजना लावायची सर सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये आपण त्या व्यवस्थेमध्ये पाठवलं पाहिजे आणि त्या व्यवस्थेत सामान्य माणसाने कर्तव्य करता आलं पाहिजे आणि मग सामान्य कर्तव्य व्यक्ती त्या ठिकाणी पाठवलं. सौभाग्य रश्मी काही बदल असो की कौटुंब त्या ठिकाणी असो हे तेवढं सांगतो मी एवढं सांगतो त्या सुद्धा त्या ठिकाणी सामान्य घरात आला त्यांची दृष्टी तुम्हाला माहिती आहे आणि बबलू बद्दल बोलतो हे लक्षात ठेवा त्यांचे वडील सुद्धा डब्ल्यूसीमध्ये काम करणारे का म्हणाला त्यांचा मुलगा त्या ठिकाणी त्याला सुद्धा त्या ठिकाणी गरिबी काय त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी आहे आणि मी विश्वास होतो हे गरीब कुटुंबाच्या घरात जो काही त्या ठिकाणी होईल गरिबांच्या सन्मानासाठी विषय त्या ठिकाणी होईल कारण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी गरिबाचा सन्मान करण्याची भूमिका वाटवली आणि पुन्हा सुद्धा लोकसभा सदस्य झाल्यानंतर गरिबांच्या पाठिंबा उभारण्याची भूमिका त्यांच्या भरवे कुटुंबात येईल. त्याने आपल्या जिल्ह्यामध्ये माझे वडील ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्या जतिराम भरवे नावाचे त्या ठिकाणी आपले ते खासदार होते आणि दुसरे भरवे आपण खासदार करणार आहे राजकारणामध्ये आज ही निवडणूक ही गोष्ट खरी आहे ही निवडणूक मी काम त्या ठिकाणी आपल्या मनावर घेतलेली आहे पूर्ण ताकदीने भिडलेलं आहे कारण मला गरीब लोकांचा गरिबा लोकांना अन्याय ते मला माझ्या राजकारणात समाज करत मला मोठं धंदा केलं एखादा शब्द दिला तुझ्या शब्दाचा त्या ठिकाणी पाठ झाला पाहिजे एखाद्या पाठीमागे उभं राहण्याचा भूमिका वाटवली तर भूमिका शेवटपर्यंत वाटली पाहिजे कारण सुद्धा बैमानी केली तर शेतकरी कुटुंबातले व्यक्ती आहे आम्ही सुद्धा गहू पेरला तर गहूच निघते जवानी निघत नाही बैमानी पेरली तर बैमानीच निघते इमानदारी निघत नाही हा विषय समजून घ्यावा. सौम्य मतदारसंघासाठी या जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघातले उभे होता ज्या ज्यावेळेस त्या भागामध्ये दौरा करतो तर ते औषध उल्लेख करतात आपल्या आपल्या भाषणामध्ये की राय यावेळेस तुमच्या सावरणपेक्षा आम्ही लीड जास्त देणार आहे असं भाषण खुल्या माझ्या पुढे झाली मला सांगतात त्याने मग बंधून तुम्ही उभे केलेला सुनील केदार तुम्ही उभे केलेला सुनील केदार एक वेळ अशी होती की जिल्हा परिषदेचे तिकीट मागण्यासाठी मला खेट्या घालायला लागल्या होत्या पण आता मला खासदारचे तिकीट मागण्यासाठी सुद्धा खेट्या घालायला लागत नाही एवढी ताकद तुमच्या वर्षापूर्वी राहिली आपुलकीच्या भावनेचं नातं आहे त्या नात्याला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावून देऊ नका अशा प्रकारची विनंती करायला सुनील केदार तुमच्यापर्यंत गौरव आहे बाकी पुन्हा येतो नाही तुमचं आमचं नातं असंच टिकून राहिलं पाहिजे कारण नातं टिकून राहतात सगळ्या गोष्टी आता गेल्या बाकी सगळ्या गोष्टी येतात आला पण माणसाचे एकदा त्या ठिकाणी पण आणि माणसाचा विश्वास एकदा गेला तो पुन्हा बाजारात मिळत नाही किती पैसे खरं करतात किती लोक देवा हे विनंती करतो बराच वेळ झाला पुढे जायचं आहे पण पुढे सुद्धा असं मागेल पण या देशाला त्या ठिकाणी असं लोकशाही टिकवायची असेल हा देशात त्या ठिकाणी घटना टिकवायची असेल हा देशातील त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला सन्मान ठेवायचा असेल राष्ट्रपण ठेवत असेल तर आपल्याला संविधान वाचवणं गरजेचं आहे संविधान वाचलं तर देश वाचेल एवढं गोष्ट आपण लक्षात ठेवा ठेवावं अशा प्रकारचा आपल्या विनंती करतो आपण माझ्या नक्की शब्दांचा मान कराल आणि या सुनील केदारला मागे बोलून भाऊ देणार नाही. मी आपल्याला एकच विश्वास देतो एकदा आपला माणूस दिल्लीत पोहोचला तर महाराष्ट्रातील सल्तनत सावे मतदारसंघामध्ये उभी करून दाखवेल. जय महाराष्ट्र.